आता पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज बातमी आहे. वाडिया हॉस्पिटल संदर्भातली. मुंबईतील महिलांसह लहान मुलांवर उपचार करणारं वाडिया हॉस्पिटल लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे. वाडिया हॉस्पिटल बंद होऊ शकतं. पालिका आणि हॉस्पिटलमध्ये सध्या वाद सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे सर्वसामान्यांचं वाडिया बंद होणार का असाच प्रश्न आता पडलेला आहे. अनुदानाअभावी वाडिया हॉस्पिटल बंद होण्याच्या मार्गावर आहे. अनुदानाअभावी हॉस्पिटल बंद करण्याचा घाट हॉस्पिटल प्रशासनाकडून घातला जातोय. वाडिया आणि पालिकेतील वादामध्ये पालिकेनं अनुदान न दिल्यानं रुग्णालयाच्या सेवा सुविधांवर ताण येत असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे लवकरच वाडिया हॉस्पिटल बंद होण्याची शक्यता आहे. पण यामुळे महिला आणि मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. वाडिया हॉस्पिटल सर्वाधिक प्रसिद्ध आहे महिला आणि मुलांसाठी. दरम्यान हॉस्पिटल परिसरातील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे. महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे आज परेल येथील वाडिया हॉस्पिटल जे आहे ते बंद करण्याच्या अवस्थेत आहेत. मी सध्या वाडिया रुग्णालयात आहे. याच रुग्णालयाचं 3 महिने अनुदान जे 98 कोटींचं अनुदान आहे हे मुंबई महापालिकेकडून अजूनही देण्यात आलेलं नाही आहे. मुळातच बाल रुग्णालय म्हणजे लहान मुलांसाठी स्पेशलिस्ट हॉस्पिटल म्हणून या रुग्णालयाची खरं तर ओळख आहे. मात्र या रुग्णालयाला गेल्या 3 महिन्यापासून मुंबई महापालिकेकडून मिळत असलेलं अनुदान जे आहे हे मिळालं नाहीये. खरं तर 40% मुंबई महापालिका रुग्णालयांसाठी खाटा ज्या आहेत या रुग्णालयामध्ये रिझर्व असतात आणि त्यातही 4 ट्रस्ट जे आहेत यामध्ये 4 नगरसेवकांचा या ट्रस्टवरती समावेश आहे. मात्र असं असताना देखील खासगी या ठिकाणी जे रुग्ण आहेत त्यांना अधिकाधिक प्रायोरिटी जी आहेत ही या रुग्णालयात दिली जाते असा आरोप देखील नगरसेवकांकडून होताना पाहायला मिळाला. त्यातही आता 98 कोटी रुपयांचं अनुदान जे आहे हे मिळत नसल्यामुळे रुग्णांची देखील मोठी गैरसोय जो आहे ही या रुग्णालयात होताना पाहायला मिळते. अशात जर 98 कोटी रुपये जर मुंबई महापालिकेकडून दिले गेले नाही तर कुठेतरी हे रुग्णालय बंद करण्याची वेळ जी आहे ही येऊ शकते का असा थेट आरोप जो आहे आता मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांकडून जो आहे केला जात आहे. कॅमेरामन गणेश रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई.